नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आहे 17 जानेवारी 2022 आणि या व्हिडिओमध्ये आपण 17 जानेवारीशी संबंधित महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न पाहणार आहोत. आपलाचा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशाने भारताकडून सुपरसोनिक अँटी शिप क्रूज मिसाईल ब्राह्मोस खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फिलिपिन्स. नुकतीच फिलिपिन्सच्या देशाने भारताकडून ही सुपरसॉनिक अँटी शिप क्रूज मिसाईल ब्राह्मोस खरेदी करण्यास मंजुरी दिलेली आहे. हा जवळपास 37 कोटी 40 लाख रुपयांचा करार असून लवकरच यावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या होणार आहेत आणि ही ब्राह्मोसची पहिलीच विदेशी ऑर्डर असणार आहे. म्हणजे फिलिपिन्स हा देश भारताकडून ब्राह्मोस खरेदी करणारा पहिलाच देश बनणार आहे. त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, फिलिपिन्स. फिलिपिन्स मॅपमध्ये बघा, इथे आहे फिलिपिन्स हा देश. फिलिपिन्सची राजधानी आहे मनीला. सध्या प्रेसिडेंट आहेत रोड्रिगो डुटर्ते आणि चलन आहे फिलिपिन्स पेसो. सोबतच जे ब्राह्मोस आहे, ब्राह्मोस ही मिसाईल भारत आणि रशिया या दोघांनी संयुक्तपणे तयार किंवा विकसित केलेले. ब्राह्मोसची स्पेलिंग आहे BRAHMOS. यातलं BRAH आहे फॉर ब्रह्मपुत्रा नदी आणि MOS आहे रशियामधली मॉस्को नावाची नदी. या दोन नद्यांच्या नावावरून या ब्राह्मोस क्षेपणास्त्राचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, फिलिपिन्स. त्यानंतर आजचा दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याने नुकतेच कोवा CHA नामक एक मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पंजाब. नुकतंच पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक, नाव आहे बनवारीलाल पुरोहित, यांनी हे कोवा CHA नावाचे एक ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे. हे ॲप्लिकेशन नागरिकांना COVID-19 संबंधित सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलं असून हे एक COVID-19 अलर्ट ॲप असून यामध्ये रुग्णांना आपली काळजी त्यांनी कशी घ्यावी यापासून ते त्यांच्या जवळचे विक्रेता केंद्र, कोविड देखरेख केंद्र, त्यांचं दवाखाने असतील किंवा प्रयोगशाळा असतील याबाबतची सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. उत्तर असेल हे कोवा CHA नावाचं ॲप्लिकेशन नुकतंच पंजाबने लॉन्च केलेलं आहे, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात शतक करणारा कितवा भारतीय फलंदाज बनला आहे? हा बघा, हा आहे ऋषभ पंत. हा भारताचा विकेटकीपर फलंदाज आहे आणि नुकतंच याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन कसोटी सामन्यामध्ये दुसऱ्या डावामध्ये 133 बॉलमध्ये शतक केलेलं आहे आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक करणारा हा भारताचा पहिलाच विकेटकीपर फलंदाज बनलेला आहे. म्हणजे उत्तर असेल आपला पर्याय क्रमांक 1, पहिला. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश 15 ते 18 वर्ष वयाच्या सर्व पात्र मुलांना COVID-19 लसीकरण करणारा भारतामधला पहिला युटी किंवा पहिला केंद्रशासित प्रदेश बनला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लक्षद्वीप. नुकतंच लक्षद्वीप या युनियन टेरिटरीने लक्षद्वीपमधल्या सर्व पात्र 15 ते 18 वर्षाच्या मुलांना आता COVID-19 लसीकरण केलेलं आहे. यामुळे आता हा लक्षद्वीप भारतामध्ये 15 ते 18 वर्ष वयाच्या सर्व पात्र मुलांना COVID-19 लस देणारा भारतामधला पहिलाच युटी किंवा पहिलाच युनियन टेरिटरी बनलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, लक्षद्वीप. लक्षद्वीप मॅपमध्ये पाहिलं तर हा बघा, इथे आहे लक्षद्वीप. हा आहे लक्षद्वीप. लक्षद्वीप हा अरबी समुद्रातील बेटांचा एक समूह आहे. हा जवळपास 27 बेटांचा समूह असून यापैकी फक्त 10 बेटांवर मनुष्य वस्ती आहे. याची राजधानी आहे कावारट्टी आणि ॲडमिनिस्ट्रेटर किंवा प्रशासक आहेत प्रफुल्ल खोडा पटेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, फोर्ब्सने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिलांच्या यादीमध्ये खालीलपैकी कोण पहिल्या क्रमांकावर राहिली आहे? फोर्ब्स काय, तर फोर्ब्स एक 1917 स्थापन झालेलं अमेरिकेमधलं एक बिझनेस मॅगझिन आहे आणि याच फोर्ब्स या मासिकाने नुकतीच 2021 वर्षामध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंची यादी प्रसिद्ध केलेली आहे. हायेस्ट पेड फिमेल ॲथलीटची यादी आहे आणि यामध्ये जपानचे टेनिसपटू नाओमी ओसाकाही यावर्षी पहिल्या क्रमांकावर राहिलेली आहे. ही आहे नाओमी ओसाका आणि ही फोर्ब्सच्या यादीमध्ये सर्वाधिक कमाई करणारी ॲथलीट म्हणून पहिल्या क्रमांकावर राहिलेली आहे. सोबतच याच नाओमी ओसाकाने 2021ची ऑस्ट्रेलियन ओपन ही स्पर्धा या स्पर्धेमधलं महिला एकेरी गटाचं विजेतेपद देखील पटकावलं होतं आणि ही आता यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेली आहे. हिने 2021 वर्षामध्ये जवळपास 424 कोटी रुपये किंवा $57.3 बिलियन एवढी रक्कम कमवली आहे. ही यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर अमेरिकेची सेरेना विल्यम्स आहे, तिसऱ्या क्रमांकावर सेरेनाची बहीण विनस विल्यम्स आहे आणि चौथ्या क्रमांकावर अमेरिकन जिमनॅस्ट सिमोन बाईल्स ही राहिलेली आहे. सोबतच यामध्ये
टॉप टेन मध्ये समाविष्ट होणारी एकमेव भारतीय खेळाडू कोण आहे असं विचारलं तर ती असेल पी व्ही सिंधू. पी व्ही सिंधू ही फोर्बच्या हायेस्ट पेड फिमेल ॲथलीटच्या यादीमध्ये 7व्या क्रमांकावर राहिलेली आहे जगामध्ये. हिची कमाई आहे 2021 मधली जवळपास 53 कोटी रुपये. कमाई आहे 53 कोटी रुपये. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संस्थेने नुकताच ग्लोबल रिस्क रिपोर्ट नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 WEF किंवा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. मराठीमध्ये जागतिक आर्थिक मंच ही एक इंटरनॅशनल नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे. स्थापना झालेली आहे 1971 मध्ये आणि मुख्यालय आहे स्वित्झर्लंड या देशामध्ये. आणि नुकतंच याच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम किंवा जागतिक आर्थिक मंचने हा ग्लोबल रिस्क रिपोर्ट किंवा जागतिक जोखीम अहवाल नावाचा एक रिपोर्ट प्रसिद्ध केलेला आहे. यामध्ये सायबर सुरक्षा, महामारी, जलवायू परिवर्तन व अंतराळातील प्रगती ही जागतिक अर्थव्यवस्थेसमोरील आगामी सर्वात मोठी आव्हाने आहेत असं म्हटलेलं आहे. सोबतच जगाची अर्थव्यवस्था 2024 पर्यंत 2.3% घसरेल, तसंच विकसनशील देशामध्ये किंवा विकसनशील देशांची अर्थव्यवस्था ही 2024 या वर्षापर्यंत 5.5% एवढी घटेल असं देखील या जागतिक आर्थिक मंचने आपल्या ग्लोबल रिस्क रिपोर्ट नावाच्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे उत्तर असेल हा अहवाल नुकताच WEF किंवा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम नावाच्या संस्थेनं प्रसिद्ध केलेला आहे. याच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम कडून अजूनही काही महत्वाचे निर्देशांक किंवा महत्वाचे अहवाल प्रसिद्ध करण्यात येतात ते देखील आपल्याला माहिती पाहिजेत. एक अहवाल आहे त्याचं नाव आहे एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स. हा देखील याच इकॉनॉमिक फोरम किंवा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम कडून प्रसिद्ध करण्यात येतो. त्यानंतर ग्लोबल कॉम्पिटेटिव्हनेस इंडेक्स हा देखील याच जागतिक आर्थिक मंच कडून प्रसिद्ध करण्यात येतो. ग्लोबल आय टी रिपोर्ट हीच संस्था प्रसिद्ध करते. सोबतच ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स नावाचा अहवाल देखील हीच संस्था प्रसिद्ध करते. त्यानंतर आपला आजचा पुढचा प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेली तस्नीम मीर ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बॅडमिंटन. इमेज बघा, ही आहे भारताची गुजरात या राज्यामधली 16 वर्षीय बॅडमिंटनपटू. नाव आहे तस्नीम मीर. आणि सध्या चर्चेमध्ये आहे कारण नुकतंच वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशन या संघटनेनं अंडर 19 जागतिक महिला क्रमवारी 2022 प्रसिद्ध केलेली आहे. आणि यामध्ये अंडर 19 महिला एकेरी जागतिक क्रमवारीमध्ये ही गुजरातची तस्नीम मीर ही भारत ही बॅडमिंटनपटू जगामध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेली आहे. त्यामुळे उत्तर असेल ही तस्नीम मीर ही भारताची बॅडमिंटनपटू आहे किंवा महिला बॅडमिंटन खेळाडू आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाची नुकतीच भारतीय इतिहास संशोधक परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रघुवेंद्र तनवर हे कुरुक्षेत्र विद्यापीठाचे प्राध्यापक आहेत आणि यांची नुकतीच पुढील 4 वर्षासाठी आता या भारतीय इतिहास संशोधक परिषद किंवा इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही जी संस्था आहे भारतीय इतिहास संशोधक परिषद, ही संस्था भारताची एक इतिहास संशोधकांना प्रोत्साहन देणारी व आर्थिक मदत करणारी संस्था आहे. स्थापना झालेली हिची 27 मार्च 1972 या वर्षामध्ये आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. नुकतीच या संस्थेच्या अध्यक्षपदी आता रघुवेंद्र तनवर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय रेल्वेने रेल्वे गार्ड या पदाचे नाव बदलून काय ठेवण्याचा निर्णय घेतला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ट्रेन मॅनेजर. रेल्वे गार्ड हे पद आता ट्रेन गार्ड या नावाने ओळखलं जाणार आहे. ही रेल्वे कर्मचारी युनियनची अतिशय जुनी अशी मागणी होती आणि आता भारतीय रेल्वे बोर्डाने नुकतंच या ट्रेन गार्डचं नाव बदलून ट्रेन मॅनेजर असं करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, या वर्षापासून खालीलपैकी कोणता दिवस दरवर्षी भारतामध्ये राष्ट्रीय स्टार्टअप दिन म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 16 जानेवारी. 16 जानेवारी हा दिवस दरवर्षी भारतामध्ये आता राष्ट्रीय स्टार्टअप दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय किंवा साजरा करण्याची घोषणा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केलेली आहे. त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 16 जानेवारी. आता लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हा होता प्रश्न की जानेवारी 2022 मध्ये शिखांचे 10वे गुरु
गुरु गोविंद सिंग जी यांची नुकतीच कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे, याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 355. गुरु गोविंद सिंग हे शिखांचे 10वे आणि शेवटचे गुरु होते आणि नुकतीच 9 जानेवारी 2022 या दिवशी यांची 355वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे. त्यानंतर आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, IHS मार्केट या संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार खालीलपैकी कोणत्या वर्षापर्यंत भारत आशियामधली दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. ऑप्शन्स आहेत 2027, 2030, 2032 आणि 2035. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. सोबतच या व्हिडिओचे PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल मिळेल, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता आपण अनअकॅडमीबद्दल थोडीशी माहिती पाहूत. अनअकॅडमी हा भारतामधला सर्वात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे आणि अनअकॅडमी आता 30 जानेवारी या दिवशी MPSC कॉम्बॅट कंबाईंड प्रिलिम स्पेशल टेस्ट आयोजित करत आहे. यामध्ये रँक 1 ते रँक 100 पर्यंत येणाऱ्यांना अनअकॅडमीच्या सबस्क्रिप्शनवर आकर्षक स्कॉलरशिप मिळणार आहे. सोबतच यामध्ये 50 लकी पार्टिसिपंट्सना आकर्षक प्राइजेस देखील मिळणार आहेत. सोबतच 22 जानेवारी या दिवशी 5 PM अनअकॅडमीकडून मेगा टॅलेंट हंट टेस्ट आयोजित करत आहे. यामध्ये रँक 1 ते रँक 500 पर्यंत येणाऱ्यांना अनअकॅडमीकडून आकर्षक पारितोषिक मिळणार आहेत. सोबतच अनअकॅडमीने काही बॅचेस देखील लॉन्च केलेले आहेत. त्यामध्ये MPSC साठीची कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर डिपार्टमेंटल PSI प्रिलिम एक्झाम ही बॅच नंबर 4 अनअकॅडमी 1 जानेवारीपासून लॉन्च करत आहे. 26 जानेवारीपासून निश्चय नावाची PSI STI ASO प्रिलिम एक्झाम बॅच लॉन्च होत आहे, बॅच नंबर 8. त्यानंतर हे आहे MPSC चं आगामी वेळापत्रक. सोबतच अनअकॅडमी तुम्ही कोणतंही सबस्क्रिप्शन घेतलं त्यामुळे तुम्हाला राज्यसेवा PSI STI ASO आणि डिपार्टमेंट PSI या सर्वांची तयारी करण्याची संधी मिळते. हे आहे फी स्ट्रक्चर. यामध्ये आपला कोड ABALIVE हा वापरून तुम्ही ॲडिशनल 10% डिस्काउंट देखील मिळू शकता. चला आपण थांबवूया इथे. हा आहे आजचा तुमचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.